क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी भिडेवाडा इथं मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. या स्थळाचं महत्व लक्षात घेऊन मुलींना सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्यातून शिक्षणाची प्रेरणा मिळेल असं स्मारक भिडेवाडा इथं उभारण्यात येईल असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. अजित पवार यांनी सकाळी राष्ट्रीय स्मारक भिडेवाडा, महात्मा फुले वाडा आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाच्या जागेला भेट दिली त्यावेळेस ते बोलत होते. भिडेवाडा इथं जागेची मर्यादा लक्षात घेता तज्ज्ञांशी चर्चा करून स्मारकाचा आराखडा तयार करण्यात येईल. बाहेरून पुरातन वास्तू दिसावी आणि आतल्या बाजूस विद्यार्थ्यांनी आणि शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सर्व सुविधा असाव्यात असा प्रयत्न राहील. वाहनतळासाठी देखील व्यवस्था करण्याबाबत परिसरातील जागेचा उपयोग करता येतो का याबाबतही विचार सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. 2.5 एकर क्षेत्रावर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारक उभारण्यात आलं आहे. या ठिकाणी महिलांना प्रशिक्षण देण्याचं काम सुरू आहे. महात्मा फुलेवाडा 1993 उभारण्यात आला आहे. दोन्ही भाग एकत्र करून विस्तृत स्वरूपाचं जागतिक दर्जाचं स्मारक उभारण्याचा शासनाचा मनोदय आहे असंही त्यांनी सांगितलं.